श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आता बऱ्याच जणांनी माझ्याकडून पोटली घेतलेली आहे, बऱ्याच जणांना पोटली घ्यायला जमलेलं नाहीये, त्या सगळ्यांसाठी आज अगदी साधी सोपी आणि घरातल्या साहित्यात होणारी पोटली मी सांगणार आहे। व्हिडिओ सगळ्यांनी अवश्य बघा। ज्यांनी माझ्याकडून घेतली आहे ते लोक सुद्धा एक्स्ट्रा म्हणून करू शकतात, आणि ज्यांना माझ्याकडून घ्यायची आहे त्यांनी अजूनही ऑर्डर देऊ शकता। 1051 रुपयाला पोटली आहे, ती तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये ठेवता येईल, म्हणजे आत्तापासून मागून ठेवा। मार्गशीर्ष शुक्रवार मंगळवार हे तिन्ही, म्हणजे शुक्रवारी किंवा मंगळवारी कोणत्याही ती पोटली तुम्ही माझ्याकडून घेऊन स्थापन करू शकता। खाली जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर त्याची ऑर्डर द्या, तुम्हाला ती घरपोच होईल। दिवाळीच पाहिजे त्या पोटलीला असं काही नाहीये। कोणताही शुक्रवार किंवा मंगळवार त्या पोटलीची स्थापना गल्ल्यात तिजोरीत केलीत, फक्त ती घरी आल्यावर फक्त प्लॅस्टिकचा त्याचा जो पेपर आहे तो काढायचा आहे, आणि त्यानंतर त्या पोटलीची वरूनच कोरडी पूजा, म्हणजे ओपन करायची नाही कारण ती सिद्ध केलेली आहे, त्याला वरूनच हळदी कुंकू अक्षता फुलं जे काही तुमचं आहे ते व्हायचं आहे, आणि ती पॅक पोटली तुम्हाला तिजोरीत किंवा तुमच्या पर्समध्ये, तुम्हाला जिथे कुठे धन वाढवायचे आहे, धनाची आवक जिथे होते आणि जिथे तुम्ही पैसा ज्वेलरी ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे। तर अजूनही ज्यांना ऑर्डर करायची असेल त्यांनी ऑर्डर करा। आता बाकीच्यांसाठी जी पोटली सांगणार आहे एकदम साधी सोपी आहे आणि घरातल्या घरात तुम्ही बनवू शकता। काय करायचं आहे, एक लाल किंवा पिवळं, शक्यतो लाल असावं, एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे, चौकोनी असं कापून रुमालापेक्षाही थोडं लहान चालेल। एक रुमालापेक्षा लाल मलमली घेतलं चांगलंच आहे, कॉटनचं घेतलं चांगलंच आहे, पॉलिएस्टर घेऊ नका, वापरलेलं घेऊ नका, कापड आपल्याला नवीन हवं आहे, लाल रंगाचं नवीन कापड हवं आहे आपल्याला, लक्षात घ्या। आता लाल रंगाच्या नवीन कपड्यामध्ये तुम्हाला काय काय ठेवायचं आहे ते सांगते। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक पिवळी कवडी ठेवायची आहे, एकच पिवळी कवडी। तुमच्या घरात जुनी असेल ती धुवून घ्या, त्याला थोड्या वेळ ऊन द्या आणि ती ठेवा। त्यानंतर पिवळी मोहरी तुम्हाला त्यामध्ये ठेवायची आहे। काय ठेवायचं आहे, पिवळी मोहरी तुम्हाला त्यामध्ये ठेवायची आहे। साल असलेले बदाम तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहेत, तीन बदाम ठेवायचे आहेत। साली सकट कडक साल जी असती, टणक साल असती, ते बदाम तुम्हाला ठेवायचे आहेत। चार खारका तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहेत। धाग्याची खडी साखर जी असती, छोटी छोटी नाही, मोठी एक खडी साखर त्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे। मुंगा लागतील असं वाटत असेल तर खडी साखर स्किप करू शकता, काही हरकत नाही, खारका असल्या तरी बास आहेत। त्यानंतर एक सुपारी, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, एक सुपारी ठेवायची आहे। गोमती चक्र एक ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे कवडी तुम्हाला सांगितली, वेलची म्हणजे वेलदोडा एक ठेवायचा आहे, कमळगट्ट्याचा एक मणी ठेवायचा आहे, आणि लवंगा दोन तीन ठेवायच्या आहेत। लवंगांमुळे काय होतं तर मुंग्या लागत नाहीत म्हणून तुम्हाला सांगितलं। धाग्याची जी मोठी जाड खडीसाखर असती ती ठेवली तरी खूप चांगलं होईल। आणि ह्या सगळ्यामध्ये एक कॉईन ठेवायचा आहे, चांदीचा ठेवू शकता, एक रुपयाचा नवीन कॉईन ठेवू शकता, 5 रुपयाचा पिवळा, 10 रुपयाचा पिवळा कॉईन सुद्धा ठेवू शकता। हे सगळे साहित्य तुम्हाला आदल्या दिवशी जमवून ठेवायचं आहे, लाल कापड वगैरे सगळे एका ताटलीत ठेवायचं आहे, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा लक्ष्मीपूजन करणार आहात त्याच्या आधी तुम्हाला कलावा पण लागणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं साहित्य त्या पोटलीमध्ये म्हणजे त्या कपड्यामध्ये भरत भरत ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे, आणि नंतर 7 वेळा कलाव्याने त्याला तुम्हाला वेढे घालायचे आहेत, म्हणजे ती पोटली तयार करायची आणि त्याला असे वेढे 7 वेळा घालायचे आहेत। ओम श्रीम नमः, ओम श्रीम ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः असं म्हणत ती पोटली पूजेत ठेवायची आहे, आणि त्याला हळदी कुंकू अक्षता फुलं आरती जेव्हा करू ती आरती ओवाळायची आहे, आणि पोटली बांधायच्या आधी त्यामध्ये जे धुपाचा आपला हे असतो, धुपाचा धूर असतो तो आपला त्यामध्ये थोडासा घालायचा आहे, पटकन धूप काढायचा आणि तिची पोटलीची गाठ बांधायची, ही सिद्ध पोटली। त्यानंतर एक माळ तुम्हाला ओम श्रीम नमःची करायची, कमळगट्ट्याच्या माळेवर किंवा स्फटिकच्या माळेवर, या दोन्ही माळा तुमच्याकडे नसतील, मोजून 10 मिनिटं ओम श्रीम नमःचा जप करायचा आहे, आणि ही जी पोटली आहे ती तुम्हाला पूजा करायची आहे आणि ती व्यवस्थित ठेवायची आहे। रात्रभर ती पोटली तशीच तिथंच ठेवायची आहे,
दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 2 तारखेला सकाळी आंघोळ करा स्वच्छ, तुमचा आवरा सगळं, तुम्ही तुमचा जो व्यवस्थित काय आवरत आपले रोजचे विधी सगळं आवरून घ्या, आणि त्यानंतर त्या लक्ष्मीपूजनापुढे बसा. लक्ष्मीपूजनाची जी उत्तर पूजा करतो त्याआधी त्या पोटलीची पुन्हा एकदा पूजा करा. पोटली हातात घ्या, 11 वेळा ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करा, आणि त्यानंतर तुम्हाला पोटली हातात धरून तुमच्या मनातील जितक्या इच्छा असतील, माझं घर होऊ दे, माझी गाडी होऊ दे, मला नोकरी लागू दे, माझ्या व्यवसायात वृद्धी होऊ दे, माझ्या पगारात वाढ होऊ दे, मला बाळ होऊ दे, मला माझं नातं तुटलेलं आहे, म्हणजे समजा आता आहे माझ्यासारखी एखाद्याची अडचण आहे, माझं तुटलेलं नातं नीट होऊ दे, ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या तुम्हाला पॉझिटिव्हली बोलायच्या आहेत, होऊ दे म्हणा किंवा झालं आहे म्हणा. हे नाही आहे, नाही शब्द त्या एकाही वाक्यामध्ये आला नाही पाहिजे, लक्षात ठेवा, नाही शब्द आला नाही पाहिजे. कलावा ज्यांना समजणार नाही, लाल पिवळ्या रंगाचा कॉटनचा धागा असतो त्याला कलावा म्हणतात. आता कवडीचं किंवा वेलदोडा जो मी सांगितला त्याचं प्रमाण तुम्ही 2, 3, 4, 5 असं सुद्धा घेऊ शकता, एक एक घेतलं तरीही चालेल, कारण पोटली बनवायची एक आठवडं नाही, त्यामुळं छोटीशी पोटली तुम्ही बनवा. आता जर तुम्हाला तुमच्याकडे 2 तिजोऱ्या आहेत, एक व्यवसायाच्या ठिकाणी आहे, एक घरात आहे, तर तुम्ही 2 पोटल्या बनवायच्या आहेत. जर तुम्हाला पर्समध्ये पण ठेवायच्या आहेत, जितक्या बनवायच्या आहेत, तुम्हाला समजा तुमच्या भावाला द्यावी वाटली, तुमच्या बहिणीला द्यावी वाटली, की बाबा मी ही पोटली तयार केली आहे ही तुला ठेव, अशा सिद्ध पोटल्या करून तुम्ही दिवाळी गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता. लाल रंगाच्या रेडीमेड रेशमी पोटल्या सुद्धा मिळतात, माझ्याकडे आहेत, आता नेमकी दाखवायला नाहीये, बघा इथं गुलाबी आहे माझ्याकडं, अशा पद्धतीनं पोटली मिळते, अशी लाल पोटली तुम्हाला आणायची आहे. ती नुसतं असं धागा ओढून घेतला, मी तुम्हाला सांगितलं ना की ह्याच्यामध्ये 2 मिनिटं ती धूप जो असतो त्याचा वास म्हणजे काय म्हणतात दूर घालायचा, आणि पटकन अशी लावून घ्यायची, ही जी पोटली आहे ही अशी पटकन लावून घ्यायची. ही जी पोटली आहे यामध्ये प्रत्येक वस्तू आणि वस्तू जी आहे ती माता लक्ष्मीला आवडणारी आहे. एक एक गोष्ट राहिली त्यामध्ये ॲड करायची, दालचिनीचा तुकडा किंवा दालचिनीची पावडर, या सगळ्या पोटलीमध्ये एक राहिलं, सगळ्यात शेवटी वरून दालचिनीची पावडर घालायची, आणि पोटलीमध्ये एक गुलाब अत्तरची बाटली ठेवायची. गुलाब अत्तर थोडंसं उघडायचं, या पोटलीला लावायचं, आतमध्ये लावायचं, आणि मग ते पॅक करायचं, आणि त्याच्यामध्ये ती बाटली ठेवून द्यायची. आता गेल्या वर्षीच्या पोटलीचं काय करायचं, तर दिवाळीच्या आदल्या दिवशी, धनतेरसच्याही आदल्या दिवशी, किंवा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा ती पोटली विसर्जन करा किंवा बाजूला काढून ठेवा, आणि दिवाळी झाल्यावर विसर्जन केलं तरीही चालेल. आता माता लक्ष्मीला वेलदोडा का आवडतो बरं, तर त्याचा सुगंध खूप सुंदर असतो, आणि कोणत्याही गोड पदार्थाला तो अक्षरशः म्हणतो ना आपण एक मॅजिकल टर्न देतो, म्हणजे तुम्ही खिरीमध्ये फक्त वेलदोडा घालून बघा चव किती सुंदर होते. लवंगासुद्धा सुगंध खूप होतो. मी तर 5 लवंग आणि 5 कापूर जे तुम्हाला सांगते माझ्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ मी प्रज्वलित करते, आणि म्हणूनच तुम्हाला सांगते की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा 5 लवंगा आणि 5 कापराचे तुकडे घरामध्ये जाळा, खूप चांगला तुम्हाला लाभ होतो. लक्ष्मीपूजन दिवशी तुम्हाला हा जो होम आहे छोटासा जो सांगितला त्यात कमळगट्ट्याचे मणी जरी घातलेत या छोट्याशा होममध्ये, कमळगट्ट्याच्या मणीचा होम जो असतो तोही माता लक्ष्मीला अत्यंत जास्त आवडतो. या दिवशी माता लक्ष्मीला बघा विकायला भरपूर कमळे येतात, 3, 5, 7, 11, 21 अशा स्वरूपात कमळं आणा, आणि ती माता लक्ष्मीला अर्पण करा, आणि कमळं नाही मिळाली तर कमळगट्ट्याची माळ माता लक्ष्मीला अर्पण करा. कारण कमळगट्ट्याची माळ म्हणजे काय असतं, तर त्या कमळाच्या बियांची ती माळ केलेली असते. बऱ्याच जणांची ती माळ खराब होते, त्याचं तुम्हाला कारण सांगते, आता व्हिडिओ वेगळा आहे पण तरी पण सांगते जाता जाता की जी श्रीयंत्रावर माळ ठेवतात ती छोटी माळ आणा, 24 मण्यांची 41 मण्यांची माळ मिळते ती श्रीयंत्रावर ठेवायला आणा, आणि जी तुमची जपाची माळ आहे ती तुम्ही हवा पॅक म्हणजे एअरटाईट डब्यामध्ये ठेवा, कधीही माळ खराब होणार नाही. माझी आता तिकडची माळेला 7 वर्ष झालेत, अजून त्याला कधी भुंगा लागणं, कीड लागणं कधीच काही झालं नाहीये, आणि आता जी मी इथं नवीन वापरायला काढली आहे ती सुद्धा मी पॅक डब्यात ठेवते, आणि श्रीयंत्रावर जी आपल्याला ठेवायची आहे ती वेगळी ठेवा, म्हणजे ती खराब जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा बदलता येईल, कारण ही एक प्रकारची बी आहे, त्याला हवा लागला, पाण्याचा हात लागला, केमिकलयुक्त कुंकू लागलं की कमळगट्ट्याची माळ किडते आणि खराब होते. आणि खराब होऊ नये वाटत असेल तर जप करण्याची जी माळ आहे ती एअरटाईट प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यात ठेवा,
वर्षानुवर्ष तुमची कमळगट्ट्याची माळ जाईल। तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी काही माहिती दिली ती आवडली असेल तर भरपूर भरपूर लोकांपर्यंत शेअर करा, कारण प्रत्येकालाच पोटली घेणं जमणार नाहीये। ज्यांना घ्यायची आहे त्यांच्यासाठी नंबर दिलेला आहे, तर ज्यांना घ्यायचे त्यांनी कृपया त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून, गुगल पे याच नंबरवर करावे, आणि पोटली ऑर्डर करायची आहे एवढा मेसेज करून तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित द्यावा। कुठल्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी स्थापन करा। आपल्या घरात एक, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या पाकिटात एक ठेवू शकता, अगदी छोट्या आकाराची आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि सांगितल्याप्रमाणे खूप जणांपर्यंत शेअर करा। कमेंट बॉक्समध्ये श्री माता लक्ष्मी किंवा ओम श्रीम नमहा या ओम श्रीम नमहा लिहायला विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मीची तुमच्या घरावर सदैव कृपा राहू दे आणि सगळ्यांची भरभराट होऊ दे। सगळ्यांना दोन वेळचं पोटभर जेवण आणि सुखसमृद्धी मिळू दे हीच प्रार्थना माता लक्ष्मी चरणी करते, आणि झालेली सेवा माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।